कुठं आहे? अरे तुम्ही नाते तोडलात, थोरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकटा गैरहजर आहे, हे बसलेले लोकांची चित्र आहेत. लोक हे लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात, नाही तर माणसं संपलेली आहेत, तुमचं काय मत आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही, अशी माया पुढे बसलेले आहेत. आत्ता मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शानपणाच्या भाषा करायचा, तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आड कुठी घालतोय? आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला, सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही बोला? ए आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका, 3 महिने झाले कसे निवांत आहेत, आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने, निघून जातील. कुठे आहे आम्ही? हस वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. ए थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता, रडला तो. ए बरे रडला तो, रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता, मला तर काही पैसे घालायचं काही नव्हतं. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता, त्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, तर बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर येऊन बसला असता ना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र, इतके खाली गेले लोक, इतके. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला, इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही? त्या मुलीचा साखरपुडा झालं तर ती मुलगी संध्याकाळी ढलटसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता, दुश्मनी माझ्या बापाची, माझ्या चुलत्याची होती, मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे, मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्याशी जेवायचं नव्हतं, पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र खरंय का खोटंय बोला? तुम्ही काहीच बोला नाही. आणि ती मुली जी वाढली, ती मुली कशाची आहे? मुलीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वाच. मुली कशी आहे? अज्ञान. बोलत जा, कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुलीला खाली 4 कोम फुटलेत, मी तू तुझ माझ, मी तू तुझ माझ. त्या बाबली पासून या बाबली पत इकडली अक्की इकीन, तुई जिरीन, तुई जिरावली नाही ना मी माया म्हणा म्हणा. कोणती मुले? अज्ञान. सासूजन सुनाचं भांडण झालं ना, सुन म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक? मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिली ना महिला, म्हणलं नवी नवरी, यंदालाही नवरी आल्या, यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या, लग्न करून टाका, जम मरू दे ती तिथी बी ती पाहिजे नाही. पहाटी जमलं का तांबड्यात लगीन, थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला, म्हणलं नवी नवरी, इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी, केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का? कोणत्या गुरुजी का होती, काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईटी मध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा केव्हा अय्या वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती, 5-50 रुपये मिळा त्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती, जाऊ मोरबाई, माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण कामलंही भारी झालं बाई, वस्तूलाही खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात. बरं का? पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं,
का तिला विचारायचं कस काय काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे, मापा पारी याडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मापा एवढा बिघडत, पण पार कामातून गेला बाई, आता दोन चार दिवसापासून तो आथरू नाही पाप्यास टाकितो आपलं तर डोकं बंद झालं, मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मापाप्याला काहीतरी म्हणा ना केलं, अशा म्हणणारे माया पुढं बसल्यात आता दुःख बांधव करीत नाही, तुम्ही अभ्यास करा ह्या चार वर्षात, डॉक्टर इंजिनियर सी ए पी आय पी आय अशा पोरानं पुरी काम कर प्रेम करीत नाही, पुरीने नुसता बंगार पोरानं तडका उठवला, बंगार थोडा गालात हसला, मिशा विशा काढल्या, दोन चार इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली, आणि पोर काम काय करतंय, हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खुलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे, आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहि काही नट पाहते का डोळ्यावर, हसण्यासारख्या लोकांना राग येतो, कुशल इंद्रिय राग येतो लोकांना, आज या चार वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले, आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत, काय म्हणते तुमचं बोलत नाही, आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो, आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचे लोकांशी, आम्ही शिव्या खायचे, आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत, इतक्या मूर्ख पुरी आहेत, एवढे कुळ एवढं काय समजत नाही आपल्याला, जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही तो बाप पुरीने या चार वर्षात रडवलाय महाराज, हे बा संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशानं मिळणार नाहीत, काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात, घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे, जो बा ए जो बाप कधी आयुष्य एकच मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पुरीनं रडला नाही तो बाप पुरीने रडवला, रडला बाप, ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही पण पुरगी पळून गेल्यावर रडला, आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो माझी मुलगी सापडून द्या, देहो माझी मुलगी सापडून द्या, माझा प्राण आहे, पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी मुलगी सापडून देईन, पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला, काय ए पाया पडला काय गरज आहे त्याला, पण ए काय गरज आहे पण पडला, आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेलो, माझ्या काय आईचा व्यवहार करेल, फक्त मुलीने त्या मुलाचा नाच सोडावा, पुरी पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे, आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत एवढ्या खाली, बापाला वर मान काढायला जागा ठुली नाही, आणि वरून पुरी इंद्रीकरला शिवाय देत्या, प्यार क्या चीज आहे इंद्रीकर को क्या मालूम आहे, प्यार तो अंधा होता इंद्रीकरने तो प्यार किया ही नाही, फिर मारो झक, बंगल्यातून पुरी पडून गेल्यात आणि बंगल्या पडून रोजाना जातात, बंगल्यात राहत होती झक मारीत होती, बंगल्यातून पडून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याचं गावात आणाय जाती उडून बंगल्या पडून, आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय, खरंय का खोटंय बोला, समजत नाही आपल्याला काही, आम्ही श्याम्या ठेका घेतला शिव्या खायचा, आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पडून गेली काय राहिलं तुम्ही, आज 5 किलोमीटर मध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय, आणि पुरी इतक्या भिंडव झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही, आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं, इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती, पबजी इंस्टाग्राम मेले का हे पोर, आणि हे क्लिपा बिलपा टाकणारे जे पोर आहेत नाही, मोबाईल बंद केले, हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना, या नालायकांचा धंदा आहे, धंदा आहे यांचा, एखाद्या मुलीचा फोटो काढायचा तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप ना कशातून काढून टाकायचे, हा धंदा आहे ह्या पोरांचा, तुमचं काय मत आहे, तुम्ही काहीच बोला नाही, धंदा आहे ह्या नालायकांचा धंदा, हे क्लिपा बिलपा टाकणारे फेसबुकचे पेज वापरणारे या पोरांनी धंदा काढलाय धर्म मातीत घालायचा, एखाद्या मुलीशी बोलायचं तिचा फोटो काढायचा तिला व्हायरल करायचा तिच्याकडे 5 लाख मागायचे ती पोरगी वापरायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा हा धंदा आहे, तुमचं काय मत आहे, आणि पोरींना लाजा नाही, पोरानं फोन मागितला का तिला, पोरानं हॉटेलला नेलं का गेली, लाजच नाही ना, लाजत नाही, पोरानं मोबाईल दिला मागितला देऊन टाकला, पोरानं बॅलन्स टाकला घेतला,
पोरानं गाडीवर बसवलं नेलं आणि वरून बाबा टाकाय मोबाईल बंद करू दे काढून घेतो द्याल कामाला लावून मला माय हाय तेच लपडे मिटाणं मी मेलोच मिटणार माय लपडे मला आणि वरून बातमी कशी माहिती पेपरला फुस लावून पळवले आम्हीच दाखवलं तुम्हाला प्रयोग दाखवतो इथल्या इथं सरळ बसेल तुम्ही चौघ जण ए बरे तुम्ही चौघ जण सरळ बसा पाच जण बैठे बैठे साल हे सावधान आहे का रिलॅक्स साल आता तुम्ही पाच सहा जण आणि तुम्ही दोन तीन जण साल सावधान आहे रिलॅक्स साल आणि आता तुम्ही एवढ्या पोरांनी उत्तर द्यायचं तुम्हाला प्रयोग दाखवतो इथं घाबरायचं नाही पोरांना अशी तक्रार आहे का बरेचशा पोरींची अशी तक्रार आहे का त्याने मला फुस लावून पळवले कोणाची तक्रार आहे आवाज कमी येतोय मुलीची पोराने मला फुस लावली आणि लग्नाचे आमिष दाखवले आणि मला फुस लावून जोरात बोला फुस लावून पळवले आता उत्तर द्या पोरानं गाडीवर बसला तो पोरगा आहे गाडी चालवायला कोण आहे अरे जोरात बोला ना पोरगा माग कोण बसली पोरगी घाबरू नका ती बसली का त्यानं बसवली घ्या घ्या आता एम मी बोललो असतो तर माझा गेमच केला असता तुम्ही हा यांचं काय वाकड करणार तुम्ही ती बसली का त्यानं बसवली जोरात बोला ती बसली करेक्ट बरं तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला तिनं त्याला बरं तिनं मेसेज टाकला होता का त्यानं घ्या एवढंच तिनं म्हणते तुला आलत का एखादा ए आपले दिवस बोगस गेले रे बोगस गेले ही स्थिती आहे आणि याला कोण आहे यडका मदत केवळ बशीनं पेत्यात आज जिवंत माणसं तोडायचे आहेत हे दोघच काम करतात फक्त काम आणि क्रोध काम आणि क्रोध मग तू आपलंच उदाहरण आहे ना तीन महिन्यापूर्वीच क्लासवर मुलीची हत्या झाली क्रोध पेठेत पोरगा पोरीच्या मागं कोयता घेऊन लागला क्रोध आणि राग आकडा आणि हीच सुरेश भाऊंना खरी श्रद्धांजली होईल दोन मिनिटाचा राग आणि आता सध्या मारामारीची कारण काय माहिती का डिफर का दिला लाईट का दिली गाळ का उडवला आले मारामारी हो अरे थोडा संयम धरा संयम धरा एक एब्रे एक काम दोन क्रोध तीन लोभ चार मत 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 मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थाळी पुरीला पाहिलं मोकड्याचा आवाज काढील सध्या मध इतका बेकार झालाय दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात 91 आणि 18 ते 22 तर टोटल दारू पितात टोटल टोटल मिशन नाहीत अशी एवढ एवढ अशी दारू आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या मदापाई वाटोळं झालं या 4 वर्षात तुम्हाला राग येईल महाराज दहाव्याला जायची सुद्धा लाज वाटते आज 22 आणि 23 वर्षाच्या पोरांना मरायचं कोणत्या ओव्या घ्यायच्या दहाव्याला दहाव्याच्या प्रवचनाला ओवी कुठे ज्ञानेश्वरी दारुड्याच्या रविवार कॉलेजला सुट्टी असली का पैसे आहेतच 7-70 हजाराची पल्सर आहेत 2-4 मित्र बोकांडी घ्यायचे चालले डोंगर फिरायला कपडे काढायचे उतरा पाण्यात आंघोळीला लोक म्हणतात पाणी खोल आहे मी नदीच्या कडाला जाल मला येणे मला शिकतो का गेला वाहून काही ओवी कुठे आहे त्याच्या दाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं कोणती ओवी आहे मला ओव्या तरी सांगा तुम्ही अक्षरशः 4 वर्षामध्ये बापा बाप जिवंत आहे मुलगा गेलाय इतक्या वाईट परिस्थिती झाल्यात पहिली फांदी आहे काम नावं सांगतो म्हणजे मला पुढे सरकायला पहिली फांदी आहे काम दुसरी फांदी आहे क्रोध तिसरी फांदी आहे लोभ चौथी फांदी आहे मत पाचवी फांदी आहे मत्सर आणि 6वी फांदी आहे अहंकार किती झाल्या 6 आता 6 राहिल्या आशा इच्छा
आणि सातवी आठवी फांदी तर इतकी नंगाटे इंग्रजी बोलती का इबीसीडी येते का मम्मीला दा पाडे येत का मम्मीला मग ट्युशनची काय गरज आहे हे ट्युशनचं फॅड इतकं कठीण झालंय महाराज शाळेपेक्षा दुप्पट खर्च आहे त्याला तो खर्च येऊ द्या मरतील ना पोर गाडीतून पोर होत माझे होते इंग्लिश मिळवले मी काढून घेतले मग जगलत नसते ते म्हणला एकच आहे आपल्याला झटे नको अहो काय त्या पोरांची हाल आहे का काय एवढे एवढे कार्टी थंडी सुरू झाली हो पाचलाच ती कार्ट आई उचलायची हो पार्टी कपड्या सगळं बाथरूम ती कार्ट म्हणायचं मुती मुती त्याची आई म्हणायची चेन खोल ती म्हणायचं अगं झाली तेवढे एक जण म्हणायचं रिक्षा आली आय 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 ती एवढी एवढं कार्ट एवढा एवढा डबा ती सॅग ती बॅग दया येते हो दया येते अशी डांबरीला उभी राहतात गाडी आणि गाडीत जर बसली ना बाकड्या दिसती नाही टाटा नाही पोरच दिसना तर टाटा काय काय आणि गाडीतून जर उतरलं ना इंग्लिश मिडियमचं पोरग कळी पा गाडीतून उतरले होते हसणारच नाही ते नुसतं त्याच्या एकच पाहत राहत म्या पाप काय केलंय व ह्या हलकटांच्या घरात जन्माला आलं अरे मला काही खेळू द्या उड्या हाणू द्या हे काय माया बोकांडी आले आणि ते गाडीतून उतरलं का त्याच्या आई लगेच काय शिकवलं बाईनं वांग शिकवलं बाईन काय शिकित ना हे मी एवढ्यांना शिकितोय तरी सुधरा न ती बाई पोरला काय शिकित आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातले का पहिली ते नदी आणि काय आलं झालं ते शाळेत आणि ते शाळेतून आलं दोन घास खाले जाय क्लासला ते लगेच दप्तर क्लास क्लासची उघडा नाही क्लास बसलं पायरी इकून तिकून क्लासवाला आला त्याचं काम गाड्याला वय 30-35 मिनिटं क्लास झाला आलं पोर उडी हाणीत घरी असं स्वप शेटू आणता घेत झोपलं जेवणही नाही खावं नाही हे आता आपण शिकलो आता हे सगळे स्टेजवरचे गुरु कुटुंब शिकलं तुम्ही बसलेले शिकले स्टेजवरचे महाराज मंडळी शिकले असे शिकलो का आपण हा काय होतं आपल्या वेळे सातवीपर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापार बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची पत्र्याची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती मग आपण काय थुकातावा काय एका बोटानं लावित होतो काय आणि यांना बॅगन सॅगन टिफिनन फार वाटवळ करून टाकली त्याने तू किती लाय सहावी घड्याळाला काटे किती घड्याळाला काटे किती सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो हलतच नाही तू किती लाय रे किती लाय तू 11वी 11वी आर्टला आहे तू सायन्सला आहे का सेमीला आहे का मराठी म्हणजे विथ फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स फिजिक्स केमिस्ट्री विथ बायोलॉजी का मॅथ मॅथ साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू हा तू काय माय धोत्रव गेला का काय तुला काय वाटलं याला काहीच कळत नाही का काय अरे साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू हा करेक्ट इज इक्वल टू टॅन थिटा मग एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन तू दहावीला होतं गेल्या वर्षी सेमी का मराठी सेमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट हॅज 3 रूल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट हा करेक्ट केपलर फर्स्ट लॉ केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ इन चॅप्टर नंबर 4 1 डायग्राम इज एज फॉलोज व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर इन पेपर नंबर 1 चॅप्टर नंबर 4 राईट अँड रूल व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट तुला दहावीला किती मार्क आहे
82 नाही तरी त्या मानानं बरं आहे, सायनच्या मानानं बरं आहे, दोन तीन गोष्टी तरी सांगितल्या. मी बोंबलतोय रोज, ते 20 मार्क जे आहेत ना शाळेत ते जर बंद केले नाही ना अखा येडा माल वर जाईल, अखा येडा. आणि जवळजवळ तेच चाललंय. ते 20 मुळे काय घोटाळा झाला माहिती का, पोराला शाळेत किती पडतात 20 पैकी 20, आता पाडायचे किती, 5 व्हायला किती लागतात 35, आता किती पाडायचे 15 पाडायला त्याला सरासरी आहे. हे पोरं कधीच नापास नाही होणार ना. हा तू कितीला आहे, 7वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. ज्ञानेश्वर महाराज मानपुढ, ज्ञानेश्वर महाराज हे टिंबटिंब या जिल्ह्यात, टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे का, तिने गाथा बुडवला नाही तारला. इंद्रायणी कोणत्या जिल्ह्यात, खेड जिल्ह्यात म्हणे. हे तुम्ही सांभाळित्या कसे काय घरात. पुणे जिल्ह्यात टिंबटिंब ह्या ठिकाणी एका हुतात्म्याचे स्मारक आहे. बोल ना का बाकीचे. पुणे जिल्ह्यात टिंबटिंब ह्या ठिकाणी हुतात्म्याचे स्मारक आहे. ज्या गावात आपलं कीर्तन चालू आहे त्या गावात पुराण प्रसिद्ध टिंबटिंब हे भगवान शंकराचे मंदिर आहे. कोणते शोर ए पण ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे ते झिंगाट, करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे, आरसी, करेक्ट. आणि तो पोर आहे परशा, करेक्ट. आणि आता ते बोलू दे त्याला, म्हणजे खऱ्याला दाबून ठो. ए आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे, पुष्पा. आणि ते वाक्य काय सगळे संगत म्हणा, झुके का नाही, करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आता आली झुमकेवाली, करेक्ट. आता एक आलंय ना नवीन, आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि ए 12 फांदे आहेत, पुढे सरकायचे आपल्याला. मी कुठे गेलो तर काही काळजी करायची नाही. ए अज्ञानाची मुळी तोडा, आजपासून तुमच्या माझ्यात भांडण नको. धर्म म्हणलं का तुम्ही मी एकत्रच पाहिजे, याच्याशी तुम्ही सहमत आहात. ए मोबाईल बंद कर दे. एक अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, आणि या दोन्ही ओठाच्या मध्ये नामाची कुराड घ्या आणि 12 फांद्या तोडून टाका, तुम्ही देव व्हाल, ही सुरेश भाऊंना श्रद्धांजली. पण तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुमच्या घरात माणसं किती आहे, 7? हा 4च पाहिजे. तुमच्या 4च, तुमच्या 8, तुम्ही एकत्र आहे काय, त्या मानान गण कळ काढले तुम्ही. तुमच्या 4, तुमच्या 4, तुमच्या रे 4, तुमच्या 4, 4च ना, तुमच्या 4, तुमच्या रे 3, बरं 3 तर 3 चाल. हे हा संसार चांगला करा आणि हा संसार मला तुमचं परत वाक्य ऐका, अज्ञानाची मुळी तुटेल, म्हणजे तोडावीच. हा या पक्षाचा आहे, हा या साहेबाचा आहे, हा या गावचा आहे, हा भेदच नाही. आजपासून अज्ञान ए
अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा, दोन्ही ओठाच्या मध्ये नामाची कुराड घ्या आणि नामाच्या कुराडीनं 12 फांद्या ताळून टाका, तुम्ही देव व्हाल। हे ज्ञान मला माझ्या गुरुच्या कृपेनं आलं, मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि म्हणून मी माझ्या गुरुच्या कृपेने काय अभंगाच्या शेवटच्या होतो ना, मग बसलेली माणसं जरा महाराज मंडळी संघटनेत ऐका, ज्ञानेश्वरी इतका कवळा ग्रंथ आहे की ज्यांनी लिहिला त्यांचं वय फक्त 16 वर्ष आहे। अभ्यास करा, 16 वर्षाच्या मुलानं बोलणं किती ना, ए 16 वर्ष म्हणजे कोवळंच वय आहे ना, कोवळ। आपल्या पोरानं उडी हाणली, आपल्याला आनंद होतो, आपण त्याचे गाल ओढतो। महाराज तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे, तुमची माझी आई ज्ञानेश्वरी आहे, एक वाक्य सांगा तुम्हाला पटणार नाही। ज्ञानेश्वरीची ओवी जर कीर्तनकाराच्या वाट्यावर आली तर माऊलीला आनंद होतो, आणि माऊलीला आनंद का होतो माहिती तुम्हाला, माझं मुलगं माझं गुण गात आहे, आईला आनंद होणार नाही होणार नाही। 15 ऑगस्ट 26 जानेवारी असलं महिला मंडळ, आपलं एवढं एवढं पोरगे भाषण कसं करतं त्याला काय घेणं नाही, पण लवकरच उठतं, कपडे बिपडे घालून भाषणाला जातं आणि त्याची ती चिठ्ठी लिहित राहते, ते पाठ करतं, पाठ करून झोपेत येते, याच उठता नाही तेच, त्याची आई त्याला कपडे बिपडे घालते, तोंडात थोड्या भात घालते आणि ते भाषण ऐकायला पुढं जाऊन बसते। हा शिक्षक त्याचं नाव घेतो, तेही पुढत बसून राहते, शिक्षक त्याचं नाव घेतो, त्याला आनंद वाटतो ना, शिक्षक त्याचं नाव घेतो, आता हा विद्यार्थी बोले ते पोरगं पळत जातं माईकवर आणि लोक पाहिले।